नेतृत्व आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या नावाने मात्र ही स्पर्धा गेले कित्येक वर्ष आपण या कोपरुळी नगरीमध्ये पाहतोय आणि आज ही स्पर्धा मोठ्या धिमाकाने आणि मोठ्या उत्साहाने मात्र तुम्हाला या क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेतला खरं तर आजचा दुसरा दिवस अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देऊन गेले आणि प्रत्येकांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने देखील केला गेला हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य. आज दिवस जर आपण पाहिलं क्लायमेटमध्ये भरपूर बदल घडलाय, थोडासा उन्हाचा प्रहर कमी झालाय, परंतु वातावरण क्रिकेटसाठी भरपूर पोषक आहे आणि अशा वातावरणामध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. विकेटचा विचार केला पाटा विकेट आहे, गोलंदाजांना साथ देणारी विकेट आहे, फलंदाजी जर तुम्ही चांगली केली तर तुम्हाला देखील साथ मिळेल, परंतु एका बाजूने आउटफील्ड देखील तेवढी सुंदर आहे. ओपन ग्राउंड आहे आणि या ग्राउंडमध्ये तुम्हाला आता धावांचा देखील धावांची लयलूट करावी लागेल. दोन्ही टीमला शुभेच्छा. परेश कडके आणि निखिल कडके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. पहिली सलामीवीर जोडी रोडपाली संघाची आणि गोलंदाजी मार्कमध्ये तुम्ही पाहता यावेळेस पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. योगेश ज्याला लसित मलिंगा या नावाने देखील संबोधलं जातं, भरपूर वेगवान गोलंदाज आहे. रनअप भरपूर कमी, परंतु त्याच्या शोल्डरमध्ये भरपूर ताकद आहे आणि अतिशय वेगानं बॉल फेकणारा हा खेळाडू यावेळेस तुम्ही पाहताय. योगेश तयार होतोय समोर. खऱ्या तर रोडपाली टीमची रन मशीन, एक व्यावसायिक क्रिकेट दर्जाचा खेळाडू, त्याला मात्र आता पहिल्या या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये चांगलं टार्गेट आपल्या टीमसाठी उभा राहायचं आहे. भरपूर शुभेच्छा आपण दोन्ही टीमला देऊया. आमचे स्कोरर देखील आमच्या समवेत आहेत. मनीष ऑफिशियल स्कोरर, त्यांचं देखील खूप चांगलं कार्य आमच्यापर्यंत संपूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा पोहोचवतील. सामन्याला सिग्नल दिला द्वारकानाथ चोरगे अंपायर, मेन अंपायर स्क्वेअर लेग पंच मध्ये सुनील तांडेल. तर या षटकातील पहिला बॉल, या इनिंग मधला पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. योगेश भरपूर चांगला हा खेळाडू आणि समोर तुम्ही पाहताय परेश कडके या फलंदाजाला. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा होता, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्सने आपण जर का विचार केला रोडपाली संघाचं देखील अकाउंट ओपन झालंय. एका धावेनं आपण पाहिला या ठिकाणी अतिरिक्त रन्स मिळाली, या अतिरिक्त रन्सनं मात्र अकाउंट ओपन झालं रोडपाली संघाचं. समोर गोलंदाज भरपूर चांगली आहे बॉलिंग ॲक्शन. अकूट टप्प्याचा बॉल होता, बॅकफूटला गेले, त्यानंतर मात्र रोशन साळुंके हा फिल्डर त्या ठिकाणी मिडॉनमधून गेला मिड विकेटमध्ये, खूप चांगला झेल पकडला. हा विकेट भरपूर महत्त्वाचा होता, तो विकेट मात्र आता मिळाला तो म्हणजे घोट संघाला. हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा, त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थानं त्रिवार मानाचा मुजरा. तुम्ही पाहताय स्क्रीनमध्ये ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला होता, बॅकफूटला गेले तर भरपूर वेग होता बॉलमध्ये, टायमिंग चुकलं, त्यानंतर मात्र खूप चांगला झेल प्रभाच्या विरुद्ध दिशेने जाऊन तो झेल पकडला होता. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू राहुल भोईर मैदानामध्ये गेलाय, भरपूर वेगवान बॉल, पुन्हा एकदा ऑनसाईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉलनं मात्र शरीराचा वेध घेतला, अजून एक निर्धाव चेंडू. बघा पहिल्या षटकाची जबाबदारी या गोलंदाजावरती का सोपवली संघनायकानं. शिवा गोंदली आपण जर पाहिले दर्जेदार आयोजक आहेत, तलोजा MIDC परिसरामधील क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे, क्रिकेटला धर्म मानणारे आमचे मित्र शिवा गोंदली. आणि एका बाजूने आपण पाहिलं ज्यांच्या टीममध्ये रोशन साळुंकेसारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे असा हा संघ गोट. यावेळेस देखील वेगवान बॉल, फुलर लेनचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. इथे मात्र बॅट आणि चेंडू संपर्क नाही, बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू. बघा डॉमिनेट करतो यावेळेस योगेश हा गोलंदाज खरं तर रोडपाली टीमच्या फलंदाजांना हे कौशल्य आहे, त्याच्याकडे क्लास आहे, भरपूर चांगली गोलंदाजी, बॉलिंग ॲक्शन भरपूर चांगली आहे, साईड आर्म ॲक्शननं तो गोलंदाजी करतो, वेग भरपूर आहे त्याच्याकडे आणि वेगानं मात्र बीट करतोय फलंदाजांना. राऊंड विकेट पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील बॅक टू द बॉलर खेळले, चांगली फिल्डिंग. योगेशची बॉडी लँग्वेज जर पाहिली, जर वेगानं बॉल आला तर त्याला बेंड होणं देखील कदाचित मुश्किल होईल, परंतु त्याने ज्या पद्धतीनं या बॉलला थांबवलं त्याचं कौतुक करायला हवं. सिंगल हंड्रेड बॉलला थांबवलं आणि आपण जर पाहिलं फलंदाजासाठी सरळ लॉंगॉर आणि लॉंगऑफचं क्षेत्र एक सेफ शॉट असतं, त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता निखिल कडकेने, इथे मात्र तो देखील अपयशी ठरलाय. योगेश पुन्हा बॉलिंग मार्कमध्ये. अकूट टप्प्याचा बॉल, एज लागली आहे, शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि हा झेल पकडला गेलाय संदेश या खेळाडूकडून. या क्रिकेटच्या हंगामान खेळ क्रिकेटला गाजत येईल, या क्रिकेटच्या हंगामान खेळ क्रिकेटला गाजत येईल, या रायगड जिल्ह्यात क्रिकेटला बहर आईल,
खूप चांगलं संगीत आहे, परंतु आजच महाराष्ट्र सरकारकडून बऱ्याच कोविडच्या देखील घोषणा टी व्हीवरती तुम्हाला पाहायला मिळाल्या. कदाचित आपल्या खेळावर देखील बंधन येईल. मी ईश्वरचरणी प्रार्थना करील असं काही होऊ नये, कारण क्रिकेट हा आपल्या तरुणांचा श्वास आहे आणि हा क्रिकेटचा खेळ आज आपण या कोपरुळ नगरीमध्ये पाहतोय. आमदार ट्रॉफी 2022 हे शानदार भव्य दिव्य पर्व कोपरुली गावाच्या सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी आपण पाहतोय. योगेश शहा बॉल भरपूर वेगवान कट केला बॉलला, ताकदीपेक्षा युक्तीचं वापर. इथे मात्र बॉल चालला डीप थर्डमॅनच्या दिशेने सीमा पार, शशीच्या पॅटमधून आलाय हा चौकार. तर हा चौकार आला. खरं तर ताकदीपेक्षा युक्तीचा वापर हे महाराजाने आपल्याला शिकवलं, कारण 18 पगड जातीच्या लोकांना ज्यांनी एकत्र केलं, कमी मावळे परंतु अनेक मोठ्या लढाई ज्याने जिंकल्या, गनेमी कवा ही रणनीती वापरली आणि खूप मोठं मात्र आदर्श आपल्या समोर सर्वांसमोर ठेवणारे आमचे राजे शिवछत्रपती यांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा आपण अभिवादन करूया. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी मात्र गोट संघाचा हा गोलंदाज संदेश पाटील, त्याच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, शेवट गोड केला शशी जाधव या फलंदाजाने, कारण टॉप ऑर्डरचे फलंदाज दोन्ही अपयशी ठरले. ज्यामध्ये आपण पाहिला खरं तर परेश खडके, भरपूर अपेक्षा त्या खेळाडूकडून होत्या आपल्या टीमला, तो अपयशी ठरला. तदनंतर आपण पाहिला निखिल खडके हा खेळाडू देखील पास झाला, परंतु भरपूर चांगलं षटक हाताळलं योगेश या गोलंदाजाने. यावेळेस संदेशचा पहिलाच बॉल यावेळेस ड्राईव्ह केला आहे एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. प्रीतम पाटील चेंडूखाली आले, चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून झाली आहे. बॉल उचलणार फेकणार दरम्यान एक सिंगल आली या बॉलवरती बॅटिंग करणाऱ्या श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीमला आणि एका धावांचा संग्रह करत मात्र आज संघ पुढे चाललाय. धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकावरती आहेत 2 गडी बाद 6 धावा, षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना संदेश पाटील या गोलंदाजाचं. गोट गावात गावचा हा संघ आपण पाहिला, तलोजा MIDC परिसरामधला हा गाव आणि त्या गावातला एक बलाढ्य संघ आणि एका बाजूने तेवढाच ताकदवर संघ रोडपाली, या दोन टीमच्या दरम्यान मात्र ही लढत दुसऱ्या फेरीतील 3 सामन्यात. आणि ज्या टीमच्या एका इनिंगमध्ये जास्त धाबा असेल त्या टीमला मात्र आयोजकांकडून ज्या सूचना आल्या कदाचित बाय असेल, तर आपण त्या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. त्यामुळे एक चांगलं टार्गेट तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय भरपूर चांगल्या पद्धतीने सजवलं आहे लॉंगापाडी, आता नंतर तुम्ही पाहता लॉंगॉरमध्ये आणि एक शतरक्षक डीप मिडविकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, पुन्हा त्या संदेश शशी जाधवसाठी भरपूर चांगला फटका, वेगवान फटका होता. लॉंगॉपमध्ये प्रीतम आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून झाली आहे. थ्रो देखील तेवढा सुंदर, परंतु वेगवान 2 धावा देखील कम्प्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे क्षेत्ररक्षकावरती दबाव निर्माण करणं, हे तंत्र मात्र आता दोन्ही खेळाडूंनी वापरलं, कारण मोठे फटके त्यांच्या बॅटमधून कमी आले. त्यामुळे आता सिंगल डबलकडे लक्ष केंद्रित करून धावा डाबाला आकार देण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंकडून होत असताना संदेश पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट शशीसाठी. यावेळेस तुम्ही पाहता फुलर लेनचा बॉल होता, थोडासा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळलेला नाही आहे. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू कमबॅक करतोय या षटकामध्ये. पुन्हा एकदा संदेश पाटील हा गोलंदाज, भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं योगेशनं. त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता संदेश देखील चांगलं षटक हातवतो, परंतु दुसऱ्या बाजूने आपल्या टीमसाठी जास्तीत जास्त धाबा करायच्या शपथ झाले तो. यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल निघून चाललाय. सिंगल पूर्ण केली, स्ट्राईक हवी आहे शशीला. नॉन स्ट्राईकिंग एंडला थ्रो जरूर झालाय, परंतु वेगवान दुसरी धाव देखील कम्प्लीट होत असताना दोन्ही खेळाडूंकडून भरपूर चांगल्या पद्धतीने आता डावाला आकार देत आहेत दोन्ही खेळाडू. या 2 धावेने संघ पुढे चाललाय. रोडपाली टीमची धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं दशक पूर्ण झालं, गडी पास झाले 2, 10 धावा धावफलकावरती. आज सेकंड ओव्हर तुम्ही त्या ठिकाणी मार्गस्थ असताना संदेश पाटील या गोलंदाजी भरपूर चांगला सामना. पॅडो स्टिप करण्याचा प्रयत्न योगेश, शॉर्ट फाईन लेगला आहे, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट देखील केलाय आणि त्यानंतर मात्र पंचांनी रिव्ह्यू रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया, कारण हा भरपूर क्लोज एन्काउंटर आहे. जर का शशीची बॅट पॉपिंग क्रीजमध्ये नसेल तर त्याला कदाचित परतावं लागेल. त्यामुळे आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. आमच्या सँडीप पालकर आणि आमच्या आयोजक देखील आहेत साईप्रीत लावची, संपूर्ण टीम, आमच्या टेक्निशियन संदेश शेलके वॉर रूममध्ये आमच्यासोबत असतील. तर योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, कारण हा भरपूर क्लोज डिसिजन असेल, कारण ज्या पद्धतीने हा डायरेक्ट हिट केला आहे शशीचा बहुमूल्य विकेट देखील असेल. आणि इथे आपण पाहतोय खेळाडू बाद आहे,
बघा पॉपिंग क्रीज पासून थोडा मागे राहिला आणि योगेशनं दाखवलेली चपलाई रन आउटच्या स्वरूपात 10 या धावसंख्येमध्ये तिसरा धक्का बसतोय रोडपाले टीमला. पनवेल तालुक्यात हाय तो ड्याशिनी पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो ड्याशिनी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोप्रोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. थँक्यू रोशन पाटील. खरं तर यांचं कौतुक व्हायला हवं कारण आपण पहिला गोटच्या स्पर्धेमध्ये यावर्षी त्यांच्या बॅटमधून 68 धावांचं एक विस्फोटक अर्धशतक देखील आम्ही पाहिलं. चांगले खेळाडू, चांगले व्यक्तिमत्व आणि तेवढेच चांगले आयोजक म्हणून सर्व गुण संपन्न असणारे हे व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर त्यांचे बंधुराज रोहित पाटील आणि सर्व आयोजन कमिटी त्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू आणि खास करून आमचे परम मित्र स्वर्गीय मंगेशी फडके त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. इथे देखील फुलर लेनचा बॉल आणि या तुम्ही पाहता या ठिकाणी या हलक्या हाताने खेळून काढलाय बॅक टू द बॉलर. कोणती धाव नाही आहे. दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 3-10. पाटील कोप्रोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोप्रोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा. तर पहिल्या फेरीतला हा सामना आहे आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आता गोलंदाज यावेळेस येतो एक योगेश ज्याने पहिलं षटक हातरलं आणि धावा दिल्या होत्या फक्त 5. एक गडी बाद केला होता परेशच्या नावानं मात्र बहुमूल्य विकेट मिळाला होता. सेकंड ओव्हरमध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी आणि सेकंड ओव्हरमध्ये देखील आपण पहिल्या 2 विकेट घेत 5 धाबा खर्च केले होत्या गोलंदाज संदेश पाटीलनं. यावेळेस देखील भरपूर वेगानं फेकलेला बॉल थोडे शप झाले होते खेळाडू. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू स्ट्राईक एंडमध्ये राहुल बोर आहेत. योगेश या खेळाडून 2 विकेट घेतल्या होत्या आणि एक विकेट आपण पहिला संदेश पाटील म्हणजे रनआउटच्या स्वरूपात मिळालं होतं. सांघिक यश घोट संघाला मिळालं होतं त्यामुळे इथे देखील कमबॅक करावा लागेल आणि आक्रमण करावं लागेल. भरपूर चांगला स्ट्रोक हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझनकडे बॉल चालला आहे. अजून एक सिंगल आली राहुल भोईरच्या बॅटमधून. आता थोडंसं एक मोठ्या पार्टनरशिपची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये खरं तर रोडपाली संघाला कारण तुम्हाला एक चांगलं टार्गेट जर का पहिल्या सत्रामध्ये सेट करायचं असेल तर तुम्हाला इथे भागीदारी करावी लागेल पार्टनरशिप करावी लागेल दोन खेळाडूंमध्ये आणि अखेरच्या क्षणामध्ये तुम्हाला खरं तर आक्रमण देखील करावे लागतील. योगेश भरपूर चांगली गोलंदाजी करतो. समोर फलंदाज आहेत यावेळेस सूरज भोईर. भरपूर क्षमता असणारा हा खेळाडू आक्रमक असा हा खेळाडू मैदानामध्ये. यावेळेस देखील चांगला फटका प्रॉपर टायमिंग. इथे मात्र बॉल चालला मिडविकेटच्या भरून मधल्या फळीतला खेळाडू यावेळेस तुम्ही आता सुजलच्या बॅटमधून आला आहे हा षटकार रोडपाली टीमला. थँक्यू. थोडीशी जागा क्रिएट केली थोडीशी अक्रॉस झाली आणि त्यानंतर मात्र भरपूर चांगला पुलचा फटका पण पाहिला सुजलच्या बॅटमधून. टायमिंग चांगलं होतं आणि हा षटकार आला. सूरज हा खेळाडू आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडा पुढे लेंथ आणि वेग भरपूर होता या बॉलमध्ये. बॉल मात्र निघून चालला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल 3-17 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस असताना यावेळेस तुम्ही पाहताय योगेश पाटीलचं भरपूर चांगली बॉलिंग ॲक्शन साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी आणि समोर पुन्हा एकदा सूरज. इथे एज लागली आहे बॅकवर्ड क्षेत्राकडे आउटफील्ड फास्ट आहे. इथे बॉल थांबणार नाही. बॉल निघून चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार चौकार. थँक्यू. यष्टीरक्षक निलेश मात्रेला बीट करून बॉल निघून गेला आणि हा चौकारला. 21 धावफलकामध्ये लागल्या गेल्या. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे रोडपाली टीमला. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका फसलाय
मिडॉप मध्ये शतरक्षक आहेत आणि झेल पकडला गेला. तदनंतर मात्र हा चौथा धक्का बसतोय 21 धावसंख्येवरती रोडपारे टीमला. चला पाणी घेऊन आपण त्वरित मैदानामध्ये जा. राखीव खेळाडू, तीन षटकं संपली, भरपूर मोठी स्पर्धा, चांगलं नेत्रदीपक असं आयोजन आज तुम्ही कोपरूल नगरीमध्ये पाहता आणि सातत्य टिकवलं या स्पर्धेनं. दरवर्षीप्रमाणे आपण ही स्पर्धा पाहतोय आणि या दुपारच्या सत्रानंतर मात्र या स्पर्धेचा अविभाज्य घटक होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खरं तर मी आयोजकांचा इथे आभार व्यक्त करीन. भरपूर चांगली स्पर्धा, मोठं असं हे व्यासपीठ आणि खूप चांगलं असे आयोजन आज तुम्ही खऱ्यातनं या नेरे धुंद्रे विभागामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मात्र या स्पर्धेची चर्चा तुम्हाला सातत्याने होताना पाहायला मिळाली. कारण स्पर्धेतील सर्व खेळाडूंना ट्रॅक आणि टी शर्ट संपूर्ण किट देखील दिला गेला आमच्या आयोजकांकडून. हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि तुम्ही पाहताय दर दिवशी 12 संघ, म्हणजे ज्या पद्धतीने ठाणे ग्रामीण, कल्याण ग्रामीणमध्ये आपण स्पर्धा पाहतो तशा पद्धतीच्या स्पर्धा, खरं तर तशी स्पर्धा आज आपण या कोपरोली नगरीमध्ये पाहतोय. तीन षटकांचा खेळ संपला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 7.00 सरासरीनं 4 गडीबाद 21 या धावा आपण पाहतो 10 फलकावरती. आता मधल्या फळीतील दोन खेळाडू त्यांना आता आक्रमक बॅटिंग करावी लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय, रोडपाली संघाचा खेळाडू, आणि एका बाजूला तुम्ही पाहता या ठिकाणी राहुल भोईरला भरपूर चांगली पार्टनरशिप. आता येणाऱ्या दोन षटकामध्ये डू ऑर डाय, करो या मरो ही परिस्थिती असेल दोन्ही खेळाडूंसमोर. कारण एक चांगलं टार्गेट तुम्हाला आता इथे सेट करावं लागेल, किमान 40+ धावा तुम्हाला या दोन षटकानंतर मात्र स्कोर कार्डमध्ये लावाव्या लागतील. तर खेळाडू आहेस या ठिकाणी 6 क्रमांकाचे चिंटू, बस चिंटू हा खेळाडू मैदानामध्ये गेला. एक लेफ्टी फलंदाज आहे तो, मात्र आता स्ट्रायकिंग एंडवर त्याला एका बाजूने तुम्ही पाहता राहुल भोईरला गोलंदाजीसाठी. मात्र तुम्ही पाहता या घोट संघाचा सर्वगुण संपन्न असा अष्टपैलू खेळाडू. आमदार चषक घोटची आम्ही स्पर्धा पाहिली, अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितेश पाटील यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण घोट नगरीमध्ये पाहिली. त्या स्पर्धेमध्ये खऱ्यातनं एक एक्झिबिशन मॅच आपण पाहिली, प्रेक्षणीय लढत पाहिली, ज्यामध्ये नेक्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन रायगड आणि ठाण्यातील सर्व नवोदित खेळाडू आणि त्या टीमला लीड केलं होतं रोशन सालुंकेनं ॲज अ कॅप्टन म्हणून. आणि भरपूर चांगला खेळ त्याने मात्र त्या स्पर्धेमध्ये केला होता. त्या सामन्यामध्ये तो खेळाडू आता बॉलिंग मार्कमध्ये आला आहे. पहिलाच बॉल रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय, पंचानी मात्र या बॉलला डेड घोषित केला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या रनवेवरती सज्ज व्हावा लागेल रोशन सालुंके या गोलंदाजाला. समोर तुम्ही पाहता चिंटू हा खेळाडू. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूवर तुम्हाला आता आक्रमण करावे लागतील. राऊंड विकेट, पहिलाच बॉल धीम्या गतीनं फेकलाय, बॉल टप्पा पडल्यानंतर डीप राहिलाय, सलल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. अजून एक निर्धाव चेंडू. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा गोलंदाज जास्ती जास्त निर्धाव चेंडू फेकतायत तेव्हा प्रेशर हा फलंदाजांवरती वाढतो, तेव्हा प्रेशर हा फलंदाजी करणाऱ्या टीमवरती वाढतो आणि तो प्रेशर आतापर्यंत क्रिएट केलाय घोट संघाने. परंतु आता संयम बाजूला ठेवून तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. एक चांगलं फायटिंग टोटल तुम्हाला या क्रीडांगणामध्ये उभारावं लागेल. चिंटू स्ट्राईक एंडमध्ये फुलर लेनचा बॉल, भरपूर वेगानं फेकलेला बॉल, ऑन साईडमध्ये ड्राईव्ह केलाय. प्रीतम आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगल असेल या बॉलवरती आणि या सिंगलने मात्र आता रोडपाली संघ पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या, त्या म्हणजे 4 गडीबाद 22 धावा. प्रयत्नांची पावले पुढे पडत गेलं की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाही असं आम्ही नेहमी म्हणतो. आता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, हार्डवर्क करावं लागेल, अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल, तेव्हाच तुम्ही एक चांगलं टार्गेट सेट करू शकाल. मैदानामध्ये राहुल भोईर वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय. मधल्या फळीतला खरं तर रोडपाली संघाचा नवीन अपकमिंग रायझिंग यंगस्टर आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, तो आक्रमण करू शकतोय, ते त्याला दाखवावं लागेल. इथे मात्र हलक्या हाताने बॉलला पॉईंटमध्ये खेळून काढलाय शिवा गोंधळी, त्या ठिकाणी आहेत मिस फिल्डिंग, फंबल झाले आणि त्यानंतर मात्र बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉईंटकडे. तदनंतर मात्र तिसरी धाव घेण्याचा अवधी होता. खरं तर शिवा जर का आपण पाहिला तर या टीमचा मेन सूत्रधार आहे, खरं तर संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणारा हा खेळाडू आहे. परंतु त्याला आता फिटनेसकडे लक्ष द्यावं लागेल, कारण इथे ह्या 3 धावा आल्या, जिथे सिंगल होती तिथे 3 धावा आल्या, 3 धाबेने मात्र संघ पुढे चाललाय. रोडपाली टीमची धावसंख्या आपण पाहिली धावफलकामध्ये आहे 4 गडीबाद 25 धावा, चौथं षटक प्रगतीपथावरती असताना रोशन सालुंके या गोलंदाजाचं. चिंटू आणि आता तुम्ही पाहता मैदानामध्ये राहुल भोईरला भरपूर प्रयत्न करावे लागेल, चांगलं टार्गेट त्यांना सेट करायचं आहे.
लेफ्टी फलंदाज आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटचा पण विचार करा लेफ्टी बॅट्समन नेहमी आक्रमक राहिलेत. आता ती आक्रमकता तुम्हाला दाखवावी लागेल. रोशन पुन्हा एकदा राऊंड विकेट यावेळेस देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. अजून एक निर्धाव चेंडू. भरपूर चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतो गोट संघाकडून. धावसंख्या धावफलकामध्ये स्थिरावलेली 4 गडी बाद 25 धाबा. राऊंड विकेट पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फुटवर्कचा हवा परंतु लाईन पंचांनी ओळखली. सुनील तांडेल सर मात्र या पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. कधी कधी तुमचा टप्पा चांगला असतो, तुमची लेन चांगली असते परंतु लाईन खराब असते, त्यामध्ये लाईन ओळखली जाते. अरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 इथे लागू केलाय. बऱ्याचशा नियमांमध्ये बदल झाले. आता हा 25वा नियम आहे वाईट, त्यामुळे इथे एक अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या रोडपाली संघाला. एका धावीने मात्र हा संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळे साचे असं मी नेहमी म्हणतो आणि अशा प्रकारे मात्र या 26 धाबा तुम्हाला स्कोअर कार्डमध्ये पाहायला मिळतील. चौथं षटक रोशन सालुंगे पुन्हा एकदा राऊंड विकेट. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बराच काल चेंडू हवेमध्ये. रोशन सालुंगे स्वतःमध्ये विश्वास दाखवतोय आणि विश्वासाने मात्र त्याने झेल देखील पकडलाय. कॉटन बोलच्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का बसतोय रोडपाली संघाला. फलंदाज बाद चिंटू बॅक टू द पॅव्हिलियन. तर अनिकेत पाटील हा खेळाडू आता 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गेलाय. विकेटची परजड आपण पाहिले वेगवेगळ्या इंटरवल नंतर, त्यामुळे थोडासा प्रेशर वाढला रोडपाली संघावरती. आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झालेत 5. रोशन सालुंकेचा हा पुढचा बॉल भन्नाट वेगानं फेकला होता. इथे मात्र अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि परफेक्ट बॉल देखील डिलिव्हर केलाय. हा निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 5 गडी बाद 26 धावा. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का, रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझ वर्ख तरते, रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझ वर्ख तरते. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनान काय करते, कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनान काय करते, कोणे देशीने हो कोणे गावीने. आमदार चषक 2022 हे पर्व या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोशन पाटील रोहित आणि त्यांची संपूर्ण टीम आणि खास करून या ठिकाणी आमचे मित्र विश्वास भीमकांत पाटील ज्यांच्याकडून देखील रोशन तुम्हाला आणि तुमच्या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा आल्यात, त्यांचाही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. लास्ट ओव्हर आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजाला पाचारण केलंय. रुपेश साळुंके हा खेळाडू असेल. रोशन साळुंके यांचे छोटे बंधुराज आहेत आणि या शेवटच्या षटकामध्ये आता मात्र भरपूर मोठी मेहनत, प्रचंड मोठी मेहनत करावी लागेल अनिकेत आणि एका बाजूनं राहुल भोईर या दोन खेळाडूंना. अडचणी या जेव्हा तुमच्या वाटेला, जेव्हा तुमचं ध्येय मोठं असतं, आता भरपूर अडचणी तुमच्या वाट्याला आल्या परंतु अनिकेतला या अडचणींवरती मात करावं लागेल. अजून एक चांगला फटका मिडविकेटच्या वरून मात्र बॉलला फेकून दिलाय. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती येणारा हा दर्जेदार षटकार. भरपूर चांगला फटका अनिकेत पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. पुढे गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. भरपूर वेगानं सिंगल पूर्ण केली आहे अनिकेतनं. मात्र या बॉलला मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. या सिंगलने संघ पुढे चाललाय. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला धाबा धावफलकावरती आहे, त्यामध्ये 5 गडी बाद 33 धाबा. भरपूर चांगला प्रयत्न पहिल्याच बॉलवरती आक्रमक फटका. या फटक्यांची खरं तर नितांत गरज आहे ती म्हणजे रोडपाली संघाला, कारण त्यांना टार्गेट चांगलं उभारायचं आहे. 40+ धाबा त्यांना पहिल्या सत्रामध्ये किमान करावं लागतील फायटिंगसाठी. इथे वेगवान बॉल होता, भरपूर चांगलं कमबॅक गोलंदाज रुपेश सालुंगेकडून. हा तिसरा चेंडू आणि इथे मात्र हा निर्धाव.
अजूनही या इनिंग मधील तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूमध्ये मात्र तुम्हाला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. राहुल भोईर भरपूर संघर्ष करतो मैदानामध्ये. यावेळेस देखील हा फटका फसला आहे आणि बॉल मात्र तुम्ही पाहताय सिली कवरच्या दिशेने लँड झाला. त्यानंतर मात्र सिंगल पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी आणि या सिंगलने मात्र संघ पुढे गेला. धावसंख्येचा विचार केला 5 गडी बाद 34 धावा. अनिकेतकडे क्षमता आहे, त्याने दाखवून देखील दिलं पहिल्या बॉलमध्ये. त्याला मात्र आता पुढचे दोन चेंडू जर त्याने फेस केले तर एखादा मोठा जरी फटका आला तरी तो आत्मविश्वास देऊन जाणार असेल रोडपाली टीमसाठी. यावेळेस देखील लॉफ्ट केला बॉलला ऑन साईड मध्ये, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगली फिल्डिंग रोशन सालुंकेकडून. या बॉलमध्ये सिंगल आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय कम्युनिकेशन नव्हतं, संवाद नव्हता, त्यामुळे मात्र हा रनआउटचा विकेट कदाचित मिळेल. आणि रनआउट होतो या ठिकाणी तो म्हणजे अनिकेत पाटील हा खेळाडू. थँक्यू. तर विशाल भोईर हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये गेला 8व्या क्रमांकावरती. रुपेशचा हा बॉल भरपूर चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, शेवट गोड करणारा राहुल भोईरच्या बॅटमधून आलाय तो म्हणजे रोडपाली टीमला हा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आपण पहिल्या धावसंख्येचा विचार केला, 41 धावा धाव फलकामध्ये लागल्या गेल्या. मी जे प्रेडिक्शन केलं होतं किमान 40+ धावा होणं गरजेचं आहे आणि आता 40+ धावा देखील झाल्यात. आता या धावा खरं तर रोडपाली टीमला वाचवायचे आहे, तर शुभेच्छा असेल रोडपाली टीमला, शुभेच्छा असेल गोड संघाला. 41 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे 5 षटक असतील, 30 चेंडू असतील आणि 42 धावांची गरज असेल येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये गोड टीमला. चला लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचं. गोड टीमला विनंती आहे, आपण सर्व संघांना ही शिस्तबद्धता गरजेची आहे. ज्या पद्धतीने आता रोडपाली संघ मैदानाच्या आतमध्ये चाललाय, 30 बॉल आणि आता 42 धावा. यस डी जे. चला लगेचच तात्काळ आपण गोल्ड संघाच्या संघनायकाला विनंती करूया आपली ओपनर जोडी मैदानामध्ये पाठवा, कारण 12 संघ आहेत. वेळ भरपूर महत्वाची आमच्या सर्व आयोजकांसाठी. टाइम इज मनी आम्ही नेहमी म्हणतो आणि वेळ ही परत येत नाही आहे, त्यामुळे आपण वेळेवरती आज संपूर्ण सामने कव्हर करणार आहोत. तर आज आपण पाहिला उरण तालुक्यातील बऱ्याचशा स्पर्धा देखील रद्द झाल्यात आणि आपण सध्या पनवेल तालुक्यामध्ये आहोत. आपल्या या तालुक्यामधील मात्र हे कोपरोलीची भरपूर मोठी स्पर्धा आपण पाहतोय, आमदार ट्रॉफी 2022 हे शानदार पर्व. जगदंब वाकण आणि त्यांच्या अपोजिटचा संघ असेल. तर आर्या ओळे आणि जगदंब वाकण या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आम्ही इथे इन्व्हाइट करतो टॉससाठी. आर्या ओळे आणि जगदंब वाकण टीमचे कॅप्टन्स आपण या टॉससाठी. अजून एक मोठी लढत कल्याण ग्रामीणमधला एक ताकदवर संघ आणि नुकताच कोपरची स्पर्धा गाजवणारा खरं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या अध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांचा आर्या ओळे संघ या दोन टीमच्या दरम्यान मात्र ही लढत असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. येणारे 30 बॉल आणि 42 धावा प्रतिषटक आस्किंग रनरेट जर तुम्ही पाहिला रिक्वायर रनरेट 8.40, त्यामुळे एक सिंगल डबलने जरी देखील धावाला आकार देण्याचा प्रयत्न केला तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो गोट संघाकडून.
गावदेवी घोट संघ प्रीतम पाटील आणि एका बाजून आपण पाहतो रोशन साळुंके टीमची रन मशीन रोशन साळुंके आणि दुसऱ्या बाजूने मात्र भरपूर चांगल्या माइंडनं वापर करणारा खेळाडू माइंडचा वापर करून खेळणारा खेळाडू प्रीतम पाटील. आर्या स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय राखेदादा गायकवाड साहेब ओवले आपण लगेच व्यासपीठावर यायचे आहे. स्वागत आहे आपल्या राखेदादांचं. खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्र असो किंवा किंवा क्रीडा क्षेत्र असो रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं योगदान आहे. राखेदादा यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. ओ टू रोशन पाटील. यस सर, थँक्यू. महागुरु, गेम इज ऑन. सामना सिग्नल दिला आहे आणि पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. शशी जाधव पहिलाच बॉल असेल समोर. रोशन साळुंके लोवर पुल टॉस बॅक टू द बॉलर खेळली आणि डायरेक्ट बॉल यष्टमध्ये आदळला. जर का शशीच्या शरीराला स्पर्श होऊन बॉल आदळला असं तर वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं असं रनआउटच्या स्वरूपात. आणि पण असे अनेकदा देखील पाहिले किस्से आणि असे चित्र. इथे मात्र एक रन्स मिळाली बॅटिंग करणाऱ्या रोशन साळुंके या फलंदाजाला आणि घोट या टीमला. सिंगल रन्सने स्वतःचा टीमचा अकाउंट ओपन केलं आहे. रोशन साळुंकेनं स्ट्रायकिंग एडमध्ये आला प्रीतम पाटील आणि पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार शशी. इथे फक्त दिशा दिली आहे, भरपूर चांगला फटका. मी मगाशी देखील म्हटलं माइंडचा वापर करून करणारा हा खेळाडू त्याच्या बॅटमधून आता आलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मात्र हा चौकार. थँक्यू. तर हा चौकार आला प्रीतमच्या बॅटमधून. चार धाव्याने मात्र संघ पुढे गेला. त्यानंतर पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कटकाचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर झाला. चेंडू पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे एक अतिरिक्त रन्स देखील मिळेल बॅटिंग करणाऱ्या गावदेवी घोट संघाला. आणि एका धाव्याने संघ पुढे चालला. धावा धावा फरक आहे त्या म्हणजे बिनबाद 6 धावा. पहिलं षटक शशीचं मार्ग असताना यावेळेस देखील मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगला फटका होता. परंतु फिल्डिंग तेवढी सुंदर, कोणती धाव नाही आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला रिक्वायर रन रेट असेल 8.40, त्यामुळे कोणतीही जोखीम मात्र दोन्ही फलंदाज घेत नाही आहेत. संत गतीने धावांना आकार देण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंकडून. लो स्कोरिंग मॅच आहे आणि कधीकधी या लो स्कोरिंग मॅच भरपूर हाय वोल्टेज होताना देखील आपण पाहिल्या. यावेळेस एज लागली आणि त्यानंतर मात्र मैदान देखील सोडलंय प्रीतमनं. पहिला धक्का बसलाय तो म्हणजे गावदेवी घोट टीमला. बघा एज लागली, कवर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर वेगानं थोडासा आउटस्विंगर बॉल शशीचा मात्र त्या बॅटला स्पर्श घेऊन यष्टीरक्षक राहुलच्या हातामध्ये बिसवला आणि कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र हा पहिला धक्का बसला गावदेवी घोट टीमला 6 या धावसंख्येवरती. टीट फॉर टॅट जसं जसं प्रत्युत्तर देण्यासाठी आता रोडपाली संघ देखील सज्ज आहे. अनेकदा आपण असे सामने पाहिले आणि या सामन्यामध्ये अनेकेचं षटक देखील निर्णायक ठरेल, कारण त्याच्याकडे देखील भरपूर चांगली गोलंदाजी बॉलिंग ॲक्शन आहे. त्याचं देखील षटक भरपूर निर्णायक असेल. प्रत्येकाला मात्र आता चांगलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, चांगलं डेडिकेशन आपल्या टीमसाठी द्यावं लागेल, कारण पहिल्यांदा धावा कमी आहेत. या धावा रोखण्यासाठी तुम्हाला एक एक धाव ही रोखावी लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला तिसऱ्या क्रमांकावरती पप्पू पाटील. अजून एक विस्फोटक फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती स्ट्राईक एंडमध्ये दाखल झाला आहे शशी तय्यार. यावेळेस देखील बॅक टू द बॉलर खेळले, परंतु गोलच्या डोक्यावरून बॉल गेला मिडॉपमध्ये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉपमध्ये आला, चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि या बॉलमध्ये आली सिंगल. आणि या सिंगलने मात्र आता संघ पुढे गेला आहे. धावसंख्येचा विचार केला, 1 गडी बाद 7 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे. आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती आहेत. भरपूर चांगलं प्रत्युत्तर पुन्हा एकदा देत असताना शशी जाधव हा गोलंदाज समोर रोशन साळुंके. त्यावेळेस देखील तुम्ही पाहताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये अनिकेत थोडेसे फंबल, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आली आणि या पहिल्या षटकाचा देखील या सिंगलने खेळ संपला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी घोट टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 1 गडी बाद 8 धावा. तर नेक्स्ट मॅच पुढची लढत असेल बघा. आर्या ओवले विपक्ष वाकलण सागर गायकवाड संगणक यांचं व्यासपीठावर आगमन. स्वागत आहे आपलं. नाणेबे करतील आमचे प्रशांत फडके आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने आपण सामनावीर जे खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह आहे आपल्याकडे त्याचे ते पुरस्कर्ते आहेत.
प्रशांत फडके यांच्या शुभास्थिते नाणेफेक केली जाणार आहे। तर टॉस होतोय पुढच्या लढतीचा, जगदंब वाकर्ण आणि आर्या ओळे। टॉस लागलाय जगदंब वाकर्ण, निर्णय फक्त सांगायचा आहे आणि हा सामना संपला की आपण तात्काळ मैदानात ताबा घ्यायचा आहे। तर शुभेच्छा असेल सागर आणि त्यानंतर जगदंब वाकर्ण टीम, दोन्ही टीमला संकेत आहेत, यस फिल्डिंग घेतली आहे। आपण हा सामना संपला की तात्काळ मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे। तर जाऊया मॅचच्या दिशेने, पहिलं षटक संपलं आणि 8 धावा धावफलकावरती आहेत। आता येणारे बॉल असतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 24 आणि धावा करायच्या 34। गोलंदाजी मार्गपती गोलंदाज तयार राहुल बोईर। रोशन सालुंकेचा हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र बॉल निघून चालला होता, पण तेवढा चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला निखिल कडके करून। बघा एक एक धाव भरपूर महत्वाची आहे। मी मगाशी देखील म्हटलं लो स्कोरिंग मॅच आहे, तुम्हाला आता एक एक धाव रोखावी लागेल। राजकारणामध्ये एक एक मत, अभ्यासामध्ये एक एक गुण आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची आहे। इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं वाक्य म्हटलं होतं आपल्या मुलाखतीमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी। बघा एफर्ट किती चांगला आहे, भरपूर वेगानं बॉलपर्यंत पोहोचला आणि सिंगल हँडेड बॉलला मात्र स्टॉप केलं, आतमध्ये थांबवलंय आणि किमान आपल्या टीमसाठी एक रन वाचवली या खेळाडूनं। भरपूर महत्वाची रन्स होती या बॉलमध्ये, आल्या 3 धावा आणि या 3 धावेने गावदेवी घोट संघ पुढे चाललाय। धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकावरती आहेत, त्या म्हणजे एक गडी बाद 11 धावा। पप्पू पाटील स्ट्राइकेंडमध्ये भरपूर वेगानं मारले, हा फटका पुन्हा एकदा यष्ट्यांमध्ये आदळला। या सामन्यामध्ये दुसऱ्यांदा घडलंय, पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं हे चित्र आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण तेच चित्र पाहतोय। आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू कमबॅक करतोय राहुल भोईर हा गोलंदाज। बबुलची देखील तुम्हाला अनुपस्थित जाणवेल, तो थोडासा इंज्युर्ड आहे, चांगला खेळाडू आहे रोडपाली संघाचा, आपण त्याची देखील इथे त्याचा देखील आवर्जून उल्लेख करूया। ओव्हर द विकेट बप्पूसाठी हा वेगवान बॉल होता, इथे मात्र बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, अजून एक डॉट बॉल। या इनिंगमध्ये 42 धावा रोखण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील, प्रेशर क्रिएट करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमवरती आणि या वेगवेगळ्या इंटरव्हलनंतर तुम्हाला विकेट देखील घ्यावे लागतील। यावेळेस लॉफ्ट केला बॉलला, इथे मात्र ऑन साइड मध्ये मिडविकेटच्या वरून बॉल चाललाय सीमारेषा पार, 6 धावेसाठी षटकार। संघर्षाशिवाय आयुष्यात कधीच काही नवीन निर्माण होऊ शकत नाहीये। आता तो संघर्ष हा करावा लागेल दोन्ही संघांना। एका बाजून रोडपाली टीमला एक एक धाव रोखायची आहे, तर दुसऱ्या बाजूने मात्र एका एक धावांचा संग्रह करत मात्र या ठिकाणी गोट संघाला पुढे जायचं, त्यामुळे हे बॅटल भरपूर रंगतदार तुम्हाला पाहायला मिळेल। पप्पूचा हा फटका इथे मात्र, तुम्ही पाहता फटका फसलाय, शॉर्ट फाईन निघला, हा जेल पकडला जाईल का? यस, यावेळेस मात्र हा जेल पकडलाय। तदनंतर मात्र 17 या धावसंख्येमध्ये दुसरा धक्का बसला गावदेवी गोट संघाला, फलंदाज बाद पप्पू पाटील बॅक टू द पॅवेलियन। आई जो का खेळले नाही म्हणलं ना, नाही म्हणलं। थँक्यू डीजे। बघा एखादा खेळाडू बाद झाला की आपण लगेच रेडी राहायचा, मी विनंती करतो, आमच्या आयोजकांकडून सूचना आली आहे। डगआउटमध्ये आपण नवीन फलंदाज लगेचच सज्ज राहायचा, कारण वेळ भरपूर महत्त्वाची आमच्यासाठी। नवीन खेळाडू निलेश मात्रे यावेळी 4th क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चालले आहेत, धावा धावफलकावरती आहेत 17। अजून आपण जर या सामन्याचा विचार केला, भरपूर मोठं अंतर आहे धावांचं आणि या धावा तुम्हाला आता रोखायच्या आहेत। जवळजवळ 25 धावांची गरज आहे येणाऱ्या काही चेंडूमध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी गोट संघाला। 19 बॉलमध्ये 25 धावा करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये गोट संघाला आणि याच 25 धावा रोखायच्या आहेत रोडपाली टीमला। गोलंदाज राहुल तयार, पुलरलेनचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, त्यानंतर क्विक सिंगल, भरपूर वेगानं मात्र चपलाई दाखवली रोशन आणि निलेश या दोन्ही खेळाडूने। या बॉलमध्ये आली सिंगल आणि या सिंगलने मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपला, स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवले रोशन सालुंके या फलंदाजाने। दोन षटकांचा खेळ संपला, दोन षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी गोट टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 2 गडी बाद 18 धावा। थँक्यू। प्लीज आपण शॉर्ट टीम मिटिंग करा, ही सूचना मात्र आता आमच्या आयोजकांकडून आली आहे। तर विनंती आहे यावेळेस रोडपाली संघाला, अनिकेत पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय, एक मॅजिकल स्पेल टाकावा लागेल, कारण आता येणारे बॉल असेल 18, धावा करायच्या 24। सरासरीनुसार मात्र खेळ चालला मैदानाच्या आतमध्ये, आस्किंग रनरेटनुसार आता येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 8.00 च्या सरासरीने या 24 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे।
आणि घेतला इथे एक इम्प्रेसिव्ह स्पेल टाकावा लागेल, मॅजिकल स्पेल टाकावा लागेल आपल्या टीमच्या टीमला कमबॅक करून देण्यासाठी. आणि समोर मात्र खरंतर तुम्ही पाहताय संकट मोचक असा खेळाडू, आणि एका बाजूला तुम्ही पाहताय खरंतर तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये गोट टीमची ही रन मशीन रोशन साळुंगे, त्यामुळे भरपूर मोठ्या अग्निपरीक्षेला आता अग्नि या ठिकाणी अनिकेत पाटील या गोलंदाजाला सामोरं जावं लागेल. 18 बॉल आणि आता 24 धावा, गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर तुम्ही पाहता रोशन साळुंगे या खेळाडूला, पहिलाच बॉल असेल, थोडासा दबाव प्रेशर आहे गोलंदाजावरती, दडपण आहे यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती कारण धावा कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या धावा रोखायच्या आहेत या क्रीडांगणावरती. 18 बॉल 24 धावांचं समीकरण, भरपूर चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहिलं वाकण संघाने टॉस जिंकला आणि ओवळे या दोन टीमच्या दरम्यान लढत असेल. यावेळेस तुम्ही बॉल हा फटका फासला, मी मगाशी देखील म्हटलं ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे असा हा गोलंदाज, कारण हा बॉल खरं तर रोशनला ऑन साईडमध्ये खेळायचा होता परंतु बॉल भरपूर टर्न केला अनिकेत नाही, इथे मात्र लिडिंग एज लागली होती परंतु बॉल सेफ लँड झाला, निर्जन स्थळी पडला जिथे कोणीही नव्हता अशा ठिकाणी बॉल लँड झाला, त्यामुळे एक रन्स मात्र मिळाली बॅटिंग करणाऱ्या गावदेवी गोट संघाला. अजून येणारे बॉल असतील 17 धावा करायच्या 23, 17 चेंडू आणि 23 धावांची गरज. समोर निलेश मात्रे हा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू, इथे फिरून मारलाय बॉलला, वेट अँड वॉच फक्त दिशा दिली आहे, स्क्वेअर लेग मध्ये हा जेल सोडलाय. एक एक चूक तुमच्या संघाला खऱ्यातनं पराभवाकडे घेऊन जाते आणि तुम्ही हे प्रयत्न सोडले त्याचा हा प्रूफ आहे, हा जेल सोडलाय. बघा इथे हा झेल सोडला, निर्णायक क्षणाला तुम्ही जर का अशा चुका केल्या तर तुमच्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागेल. आणि इथे मात्र भरपूर चांगला फटका निलेशच्या बॅटमधून पाहिला, त्याने भरपूर वेट केला, त्यानंतर मात्र फिरून मारला बॉलला ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अनिकेत लोअर फुल टॉस, बॉल फक्त दिशा दिली आहे, सेन्सेबल केल, चौकारानंतर मात्र सिंगल आली, या सिंगलने मात्र संघ पुढे चालला. आता समीकरण बनलं आहे, शेवटचे 15 चेंडू धावा करायच्यात 18, 15 बॉल आणि आता 18 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्या, त्यामुळे येणारे 3 चेंडू निर्णायक फेकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील या गोलंदाजाला. शेवटचे बॉल आहेत 15 आणि धावा करायच्यात 18. समोर पुन्हा एकदा रोशन साळुंगे तयार ओव्हर द विकेट. अनिकेत यावेळेस बॅकफुटला गेले, ताकदीचा वापर केलाय, ऑन साईडमध्ये हा फटका फसला, इथे मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो म्हणजे रोडपाली टीमला अनिकेत पाटील या गोलंदाजाने. फलंदाज बाद झालाय रोशन साळुंगे, बिग विकेट खरं तर या क्षणाला, कारण ह्या विकेटची प्रतीक्षा होती रोडपाली टीमला, तो विकेट मात्र मिळवून दिलाय अनिकेत पाटील या गोलंदाजाने. अजून आपण जर पाहिलं या सामन्यामध्ये आता धावा करायच्या येणारे बॉल असेल 14 आणि 18 धावांची गरज. जर हे दोन चेंडू अनिकेत निर्धाव फेकले, या दोन बॉलवरती एखादा दुसरा जर का गोट संघाचा विकेट घेतला तर बघा किती प्रेशर वाढेल गोट संघावरती. सचिन पाटील हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये चालला 5व्या क्रमांकावरती. रोशननं भरपूर चांगला संघर्ष केला, त्याने आपल्या टीमसाठी वैयक्तिक 7 धावांचं योगदान दिलं, खरं तर मोठी अपेक्षा होती या खेळाडूकडून, त्याने 6 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. आणि एका बाजून निलेश त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतो, तो झेल जो सोडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये तो आता भरपूर निर्णायक ठरेल, कारण आता येणारे बॉल आहेत 14 धावा करायच्यात 18, सामना अजूनही संपलेला नाही, या संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता शिगेला पोहोचलाय. कोणता संघ असेल विजेता, घोट की रोडपर याचं उत्तर देणार हे 14 चेंडू. आणि केचा पुढचा बॉल, इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले, चांगला झेल पकडला निर्णायक क्षण शरणाला मात्र ऋतिक भोईर या क्षेत्ररक्षकानं. फलंदाज बाद निलेश मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मग प्रयत्न चालू झाले पुन्हा एकदा रोडपाली संघाकडून, हा झेल पकडला गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, चौकार गेला निलेशचा. जर झेल पकडला असता तर अजून 4 धबा प्लस असते खरं तर रोडपाली संघ, परंतु इथे नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं. त्यानंतर मात्र कमबॅक केलं पुन्हा एकदा अनिकेत पाटील या गोलंदाजाने. फलंदाज बाद झाले निलेश मात्रे. आता येणारे बॉल असेल 13-18 धावांची गरज. दबाव आहे, टेन्शन वाढलंय गोट संघाच्या फलंदाजांमध्ये, परंतु इथे मात्र तुम्हाला दबावाला बाजूला सरून, संयमाला बाजूला सरून तुम्हाला एक चांगला खेळ करावा लागेल, कारण दबाव परिस्थितीमध्ये जो संघ जो खेळाडू स्वतःला सिद्ध करतो तो खऱ्यातून प्रसिद्ध होतो. आता इथे मात्र स्वतःला सिद्ध करावा लागेल. फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटीलला, एका बाजून नवीन खेळाडू रुपेश साळुंगे याला, कारण आता एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. 13 बॉल 18 धावांची गरज. विकेट भरपूर चांगली आहे गोलंदाजच्या, आता प्रेमात पडली आहे अनिकेत, भरपूर चांगलं कमबॅक केलंय 13 चेंडू आणि 18 धावा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईड मध्ये हा फटका देखील फसलाय, हा फटका नाही तर ही मॅच फसली आहे.
कारण लगातार तीन विकेट आता मात्र कम बॅक करतो मैदानाच्या आतमध्ये रोड पारी संघ। मी मगाशी म्हटलं अनिकेत पाटील हा गोलंदाज एक असा गोलंदाज त्याच्याकडे क्षमता आहे कम बॅक करू देण्याची, मॅजिकल स्पेल टाकला त्याने। आता लगातार तीन विकेट, आता येणारे बॉल असतील 12 आणि 18 धावांची गर्दी। या स्पर्धेतली पहिली विकेट अटिक पूर्ण केली आहे अनिकेत पाटील या गोलंदाजाने। एकदा जोरदार टाळ द्या या खेळाडूसाठी, या स्पर्धेतली पहिली विकेट अटिक पूर्ण करतोय अनिकेत पाटील हा गोलंदाज। शेवटचे 12 बॉल आणि आता 18 धावांची गरज। जरा पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज, लवकर जायचं आपण मैदानामध्ये। 18 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय। पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या धावा खर्च केल्या होत्या 8 गोलंदाज शशी जाधवनं, त्यानंतर आपण पहिला राहुल भोईरनं 10 धावा खर्च केल्या असं वाटलं होतं हा सामना एक तर्फा होईल, पण तो तिसऱ्या षटकामध्ये केलेलं कम बॅक, पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल आणि लगातार 3 विकेट, हे खऱ्या तर या षटकाचं पुतकरण आपण पाहिलं। परंतु आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय, घोट संघाला इथे घाम गाळावा लागेल, घोट संघाला आता या सामन्यामध्ये संघर्ष करावा लागेल, कारण समोर भरपूर चांगली गोलंदाजी आपण रोडपाली संघाकडून पाहिली आहे। शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ हार मानणार नाही आहेत, न थकता न थांबता न हारता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागतं। आता प्रयत्न कोण करणार, घोट संघ की रोडपाली संघ, येणारे मात्र 12 चेंडू सांगतील, कारण या मॅचमध्ये आता प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 9.00 सरासरीनं 18 धावांचा पाठलाग करायचा, भरपूर चांगला सामना इथे मात्र रोमांचकता वाढवली या सामन्यानं। रोडपाली टीमच्या अनिकेत या गोलंदाजानं त्याने केलेलं कम बॅक, भरपूर चांगलं षटक हाताळलं। आता चौथ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल, कदाचित अनिकेतकडे सेकंड स्पेल टाकण्याची देखील जबाबदारी दिली जाऊ शकते, परंतु शशी स्वतःवरती विश्वास दाखवतो की काय या षटकामध्ये आता चौथं षटक कोण फेकेल हे देखील पाहावं लागेल। 12 बॉल 18 धावा कोणता संघ असेल विजेता, घोट की रोडपाली, भरपूर चांगला सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। गोलंदाजीसाठी मात्र आता गोलंदाजाला 5 रन केले सूरज भोईर, कदाचित अनिकेतकडे शेवटच्या षटकाची जबाबदारी देखील असू शकेल आपण जे अनुमान केलं प्रेडिक्शन देखील केलं, कारण अनिकेतनं भरपूर चांगलं कम बॅक करून आपल्या टीमला। 12 चेंडू आणि आता 18 धावांची गरज सूरजला देखील, आता अनिकेतच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु समोर जी संधी मिळाली रोहितला त्या संधीचं सोनं करावं लागेल। आपल्या संघासाठी संकट समय जो खेळाडू धावून येतो तो खऱ्या तर संकटमोचक खेळाडू, आता संधी निर्माण झाली या मॅचमध्ये हिरो बनण्याची खऱ्या तर रोहित या खेळाडूकडे, रुपेश या खेळाडूकडे, आता त्या संधीचं सोनं करतील का हे देखील पाहावं लागेल। गोल्डन चान्स आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी दोन्ही संघांकडे असेल यापैकी सामन्यामध्ये कम बॅक करण्यासाठी। गोलंदाज तयार पुन्हा एकदा यापैकी सूरज भोईर, ओव्हर द विकेट वेगवान बॉल होता परंतु दिशा खराब होती, लाईन खराब होती, त्यामुळे मात्र पंचाने या बॉलला वाईड घोषित केलंय। अशा क्षणाला जर का तुम्ही अतिरिक्त रन्स फेकल्या तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ तुमच्यावरती वर्चस्व गाजेल, यातील मात्र शंका नसणार आहे। शेवटचे 12 बॉल आणि 17 चेंडू आणि 17 धावांची गरज पर ओव्हर, आपण जर का विचार केला 8.50 12 बॉल आणि 17 धावांची गरज। शफल झाले, पुन्हा एकदा वेगवान बॉल फेकला, इथे कम बॅक करतोय मैदानामध्ये यावेळी श्रीपादर सूरज भोईर हा गोलंदाज, भरपूर चांगली लढत आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। शेवटचे बॉल असेल आता 11 धावा करायच्या, त्या म्हणजे 17 चेंडू आणि 17 धावांची गरज। जीवन कठीण आहे पण अशक्य नाही आहे, या धावा कठीण आहेत परंतु अशक्य नाही आहे। फुलरेंचा बॉल खोदून काढला, बॉलला लॉंग ऑफ प्रिझनकडे यावेळेस ड्रावी केला बॉलला, फलंदाज होते रोहित सिंगल आली या बॉलवरती। आता येणारे बॉल असेल 10 धावा करायच्या, 16 10 चेंडू आणि 16 धावांची गरज घोट संघासाठी विजयासाठी। आणि एका बाजून आता हळूहळू आत्मविश्वास कॉन्फिडन्स लेवल्स हा लोरपाली संघाचा आता वाढत चाललाय, कारण जसजसे निदाव चेंडू फेकला येतील तसतसा प्रेशर वाढेल फलंदाजामध्ये, परंतु इथे एखादा मोठा फटका पूर्णपणे सामन्यामध्ये कम बॅक करून देईल घोट संघाला। आमचे आयोजक रोहित पाटील यांचं शुभागमन इथे होत असताना त्यांचं ईश्वरचं स्वागत। 10 चेंडू आणि आता 16 धावांची गरज, समोर फलंदाज आहेत रुपेश साऊंके, यावर स्लोवर फुल टॉस बॉल फ्लायटेड डिलिव्हरी, फलंदाजाला लालच निर्माण केलं होतं परंतु योग्य ठिकाणी हा बॉल लँड झाला, बॉल निघून गेलाय सरळ यष्टीरक्षक शशीच्या हातामध्ये। अजून एक निर्धाव चेंडू, प्रेशर वाढवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना या ठिकाणी सूरज भोईर या गोलंदाजाकडून। शेवटचे बॉल असेल 9 आता धावा करायच्या, 16 9 चेंडू आणि 16 धावांची गरज विजयासाठी घोट टीमला। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि झेल देखील पकडलाय। अजून एक धक्का घोट संघाला, फलंदाज बाद झाले त्यावेळेस तुम्ही पाहू शकाल रुपेश साऊंगे, 9 बॉलमध्ये 16 धावांची गरज होती, आता निखिल कडकेनं पकडला झेल, रुपेशचा संपलाय खेळ। आता 8 बॉल आणि 16 धावांची गरज, भरपूर चांगला संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। जीवनात अपयश येणे चुकीचं नाही पण प्रयत्न न करता, खऱ्यातनं प्रयत्न न करणे हे मात्र भरपूर चुकीचं आहे।
आता तुमच्या वाट्याला कदाचित अपयश येईल म्हणून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. या धाबा एवढ्या मोठ्या नाही आहेत, कारण 8 बॉलमध्ये तुम्हाला आता 16 धाबा करायच्या आहेत. एखादा मोठा फटका. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आम्ही नेहमी म्हणतो. आता क्रिकेटमधला अनुभवी खेळाडू घोट संघाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला शिवा गोंडली. क्रिकेटला धर्म मानणारा, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारा हा माणूस आज मात्र आपल्या संघासाठी या धावा पूर्ण करून देईल का हे देखील पाहावं लागेल. आणि एका बाजूने मात्र तुम्ही पाहताय नवोदित टॅलेंट रोहित पाटील स्टॅकिंग एनमध्ये 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामन्यामध्ये मात्र आता हळूहळू रोमांचकता भरपूर वाढत चालली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा सूरज तयार. यावेळेस देखील वेगवान बॉल शफल झाले, त्यानंतर मात्र शिवानं क्विक सिंगल पूर्ण केली आहे. एक एक धाव भरपूर महत्वाची आहे आणि त्या धावांसाठी आता संघर्ष करत असताना दोन्ही खेळाडू झेल सुटलाय. बघा एज लागली होती, हा झेल पकडला असता तर अजून एक विकेट या ठिकाणी मिळाला असता आणि धाव देखील वाचली असती. आता येणारे बॉल आहेत ते म्हणजे 7 धावा करायच्या आहेत या ठिकाणी 15 7 चेंडू आणि 15 धावा म्हणजे हा बॉल भरपूर निर्णायक आहे. शिवा गोंदीला मात्र आता पुन्हा एकदा आपला अनुभव पणाला लावावा लागेल. इथे विकेट करायचा प्रयत्न. यावेळेस देखील हा निर्धाव चेंडू पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव करतो. आता रोडपाली संघ यावेळेस या षटकामध्ये आपण जर का विचार केला सूरजनं फक्त 3 धावा खर्च केल्या आणि भरपूर चांगलं कमबॅक आपल्या टीमला करून दिलंय. आता शेवटचे बॉल असेल 6 धावा करायच्यात 15. सहा चेंडू आणि 15 धावा. शेवटचे बॉल असतील आता 6 आणि 15 धावांची गरज. रोहितला मात्र आता अशक्यला शक्य करावं लागेल, इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. इम्पॉसिबल या शब्दाचा पण 2 शब्दामध्ये जर का फोड केली तर आय एम पॉसिबल, मी शक्य करू शकतो, ते तुम्हाला आता शक्य करून दाखवावं लागेल. जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नाही आहे. तुम्हाला आता भरपूर स्ट्रगल करावा लागेल, भरपूर या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. समोर गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाने कमबॅक करून दिला या सामन्यामध्ये तो अनिकेत पाटील. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज अनिकेत तयार. परंतु समोर नवोदित टॅलेंट रोहित पाटील, एक सळसळत रक्त त्याच्यामध्ये. बॅटमधून देखील अनेकदा आपण मोठे फटके देखील येताना पाहिले. 6 बॉल आणि आता 15 धावा. पहिले 3 चेंडू सामन्याचा भविष्य स्पष्ट करतील कोणता संघ असेल. खरं तर या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल कोणता संघ सरस असेल हे सांगणारे पहिले 3 चेंडू असेल अनिकेत पाटील या गोलंदाजाचे. 6 गडी पार झालेत. 8व्या क्रमांकाचा शिवा मैदानाच्या आतमध्ये गेलाय. समोर तुम्ही पाहता फलंदाज आहेत रोहित पाटील. ओव्हर द विकेट अनिकेत तयार. यावेळेस देखील 5वा बॉल टप्पा पडला, थोडासा राईज झाला आणि शरीराचा देखील वेध घेतलाय. लाईन चांगली होती, वळण घेणारा चेंडू सरळ शरीरावरती आदळला. त्यानंतर मात्र पंचांनी या बॉलला लेग बाईज घोषित केलंय. 1 रन्स मिळाली बॅटिंग करणाऱ्या घोट संघाला. आता समीकरण बनले 5 बॉल 14 धावांची गरज. किमान एक मोठा फटका पहिला तुम्हाला या 3 चेंडूमध्ये खेळावा लागेल. शिवा गोंदलीला मात्र आता पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल. एक चांगला खेळाडू आहे, बराच काल घोट संघाला मोठं क्रिकेटचं योगदान देणारा हा खेळाडू आता या सामन्यामध्ये संघर्ष करेल का हे पाहावं लागेल. आक्रमण केलं, हल्ला चढवलाय. यावेळेस मात्र शिवाच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार षटकार घोट टीमसाठी. हॅलो रोशन, खऱ्या अर्थाने जहा ज्या वेळेस घोट गावदेवी घोट क्रिकेट संघ अडचणीत सापडतो ना त्यावेळेस मात्र शिवा गोंदली सातत्याने मदतीला धावून येत असतो. विगरच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा शिवा गोंदलीने अशाच प्रकारची फलंदाजी केली आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक नितेश पाटील घोट जे अथर्व एंटरप्राइजेस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या स्पर्धेत सुद्धा अशा प्रकारची फलंदाजी केली होती. 4 बॉल 8 धावा. शिवाबद्दल आपण एकच म्हणूया, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बराच जुना जाणता हा खेळाडू आहे. इथे सिंगल आली, आता लेग बायच्या स्वरूपात येणारे धावा असतील, येणारे चेंडू असतील या ठिकाणी 3 आणि 10 धावा करायच्या. त्यामध्ये 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही आहे, परंतु संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. खरं तर इथे संघर्ष केला शिवानं, तो मार्गदर्शन देतो या ठिकाणी आपल्या नवोदित खेळाडूला. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी धाबा चेस करावा लागतील. 3 बॉल आणि 7 धावा. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत पकड मिळवून देईल घोट संघाला. गोलंदाज तयार. अकूट टप्प्याचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय आणि शॉर्ट पाय निघला, हा जेल देखील कॅरी झालाय. तदनंतर मात्र अजून एक धक्का निर्णायक क्षणाला बसतोय, तो म्हणजे घोट संघाला. फलंदाज बाद रोहित पाटील. Yeah.
थैंक्यू। दोन बॉल आणि सात धावा संघातील अनुभवी खेळाडू सर्वश्रेष्ठ गुरु अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आम्ही नेहमी म्हणतो तो खेळाडू शिवा गोंडली मैदानाच्या आतमध्ये घोट संघाला विजयश्री खेचून आणेल का की एका बाजूने अनिकेत ज्यानं जादुई फिरकीवरती मात्र अक्षरशः घोट संघाला मात्र या ठिकाणी बॅकफुट ढकलला असा गोलंदाज या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय संपादन करून देईल का। या बॉलवरती कंपसे तुम्हाला एक तरी धाव करावीच लागेल। दोन बॉल सात धावा शिवा तयार स्ट्राइक एंड वरती इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी सिंगल पूर्ण केली आहे आणि या फक्त सिंगल असेल या बॉलमध्ये। आता एक बॉल आणि सहा धावांची गरज बघा सामना होता कुठे आणि आलाय कुठे। एका बॉलमध्ये आता सहा धावांची गरज सलामीचे फलंदाज लवकर पास झाले प्रेशर क्रिएट केला गोलंदाजांनी खऱ्या त्यांना बॅटिंग करणाऱ्या गुड संघावरती। आता एका चेंडूमध्ये सहा धावांची गरज योगेश पाटील एक अतिशय चांगला उत्कृष्ट देहबोली असणारा खेळाडू बॉडी लँग्वेज भरपूर स्ट्रॉंग आहे जर का याच्या रडारमध्ये बॉल आला तर नक्कीच बॉल सीमारेषा बाहेर जाईल यातील मात्र शंका नसणार आहे। एक चेंडू आणि सहा धावांचं समीकरण एक गोष्ट कधी विसरू नका की मला काहीतरी वेगळं करायचं आहे। आता इथे वेगळं करावं लागेल योगेश पाटील या खेळाडूला बघा हिरो बनण्याची संधी आहे। एका बॉलमध्ये तुम्हाला आता सहा धावा करायच्यात भरपूर चांगला निर्णायक सामना प्रेशर वाढलंय वातावरण तापवणारा हा सामना प्रेक्षकांच्या हृदयाची टोके वाढवणारा सामना डोक्याला सुन्न करणारा हा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। आमदार चषक 2022 कोपर्लीच्या क्रीडांगणावरती मध्ये क्रिकेटचा रंगणारा हा महातरार तुम्ही इथे अनुभवताय गोट विपक्ष रोडपाली एक बॉल सहा धावांची गरज गोलंदाज तयार अनिकेत पाटील समोर योगेश पाटील अनिकेत की योगेश एकदा जोरदार डाव द्या सामन्यासाठी एक बॉल सहा धावांची गरज आणि या सामन्यामध्ये कमबॅक केलंय तर या ठिकाणी गोलंदाज अनिकेत पाटील हा सामना जिंकलाय रोडपाली संघानं न भूतो न भविष्यती अशी कामगिरी आज रोडपाली संघानं या सामन्यामध्ये केली आहे। पराभवाला सामोरं जावं लागलं गावदेवी घोट संघाला। वेल प्लेड रोडपाली बॉईज।